जय शिवराय भावानो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आर्पी क्रिएशन। तसेच भावानो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। भावानो आजचा व्हिडिओ आपण रुता दुर्गुळे स्पेशल बनवलेला आहे। भावानो आजच्या व्हिडिओ जे आपण अलाइड मोशन ॲपमधून एडिट केलेलं आहे, आजच्या व्हिडिओचं लाईक म्हणजे मी फक्त 15 लाख ठेवले आहे, ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। भावानो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जे पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची मराठी मिळवून स्टेटस व व्हिडिओ एडिटिंग आपण आपल्या चॅनलवरती बनवत असतो। तसेच भावानो व्हिडिओमध्ये वापरले गेले सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथून जर तुम्हाला डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, तिथे मी मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये देतच असतो। तसेच भावानो तुम्ही जर अजून आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा, कारण आपण यूट्यूबवरती येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स आपण इंस्टाग्रामवरती डेली देतच असतो। इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। भावानो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व काही प्रॉब्लेम आला इंस्टाग्रामला मेसेज करायला विसरू नका व कमेंट करा। चला तर भावानो आपण आजच्या व्हिडिओचा डेमो बघून घेऊया, तसेच आपल्या व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूया। तर भावानो आपण अलाइड मोशन ॲपच्या विंडोवर चढा आहोत, तेथे प्रेसिजनवर टच करून 4.5 हर्ट्झ आपल्याला आजच्या व्हिडिओसाठी लागणार आहे, तो आपण सिलेक्ट करून घेऊ। नंतर आपण बॅकग्राऊंड ब्लॅक ठेवून क्रिएट प्रोजेक्टिव्ह टच करूया। नंतर अशा प्रकारे भावानो आपल्यासमोर अलाइड मोशन ॲपची मेन विंडो ओपन होईल। नंतर येथे प्रेसिजनवर टच करून तर आपण आजच्या आपल्याला लागणाऱ्या डेमो व्हिडिओची सॉंग आपण आपल्या ह्या डेमो व्हिडिओमधून एक्स्ट्रा मारून घेऊया। अशा प्रकारचे आपलं हे सॉन्ग आपण या सॉन्गवरती आता बुकमार मारून घेणार आहे। तर बुकमार मारण्यासाठी आपण आजच्या बुकमार खूप हार्ड असल्यामुळे आपण इथे मारून घेणार। तर इथे अशी इथे तुम्हाला हे दिसत असेल ह्या लिरिक्सनुसार, तर इथे 5.14 बुकमार मारायचे। तर इथे 5.14 इथे बुकमार द्यायचे आहे, नंतर थोडंसं पुढे येऊन इथे बुकमार द्यायचे इथे, व नंतर इथे बुकमार द्यायचे। तर अशा प्रकारे आपण तुम्हाला 1600 बुकमार दिसत असतील, येथेही बुकमार मारून घेऊया आपण पटापट। तर अशा प्रकारे भावानो आपण आपल्या सर्व सॉन्गवरती बुकमार मारून घेतल्यानंतर प्लेसेशनवर टच करून इमेजन व्हिडिओवरती जाऊन इथे वायवाल टच करायचं आहे, व नंतर आपण इफेक्ट ॲड करून घेणार आहोत। तर अशा प्रकारचा हा तो इफेक्ट आपण इथे अशा प्रकारे आपआप सेट होऊन जाईल। नंतर आपण इथे पहिल्या बुकमारपर्यंत येऊन हा इफेक्ट कट करून घ्या, नंतर प्लेसेशनवर टच करायचं व इमेजन व्हिडिओवरती जाऊन वायवालवरती जाऊन आपण एक पीएनजी ॲड करून घेणार आहे। अशा प्रकारचे पीएनजी आपण इथे ब्लेंडिंग ऑपोसिटवर जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करूया, नंतर अशा प्रकारचे पीएनजी आपण झूम आउट करूया, व नंतर इथे अशा प्रकारे त्या सर्कलमध्ये सेट करूया। नंतर पीएनजी आपण या शेवटच्या पहिल्या बुकमार्कवर देऊन अशा प्रकारे सेट करून घ्या। नंतर या नंतर भावानो आपण स्टेप बाय स्टेप फोटो ॲड करून घ्या, त्याच्या नंतर आपण पहिल्या बुकमार्कपर्यंत येऊन इमेजन व व्हिडिओवरती जाऊन आपण फोटो पटापट ॲड करून घेऊ। मी तुम्हाला सांगतो तशा प्रकारचे फोटो आपण इथे फोटो टच केले की इथे प्लस टच करायचो, मग नंतर अशा प्रकारे आपल्यासमोर फोटो येईल। नंतर इथे आपण सॉन्ग चालू करतो त्या समोरच्या ॲडवरती टच करायचं आहे, इथे टच केलं आपण डायरेक्ट सेकंड बुकमार्कपर्यंत पोहोचू, नंतर मग हे शिल्लक राहिलेलं इथे कट करून घ्यायचं।
अजून एक मी फोटो ॲड करून दाखवतो, प्लस टच करू इमेज आणि व्हिडिओवरती ना। अशा प्रकारचा हा फोटो, या फोटो टच करून प्लस चिन्ह टच करायचं, तर अशा प्रकारचं आपलं ॲड होऊन जाईल। तर अशा प्रकारचे दिसून जाईल तर भावांना मी पटापट फोटो ॲड करू। तर भावांना अशा प्रकारे आपण मी सर्व फोटो ॲड करून घेतलेले व नंतर आपल्या फोटोलाही बुकमार्क मारून घेतलेले आहे। नंतर फोटोला सॉरी भावांना शेकडे पेक लावून घेतलेले आहे। नंतर मी शेकडे पेक कसे द्यायची ते मी तुम्हाला सांगतो। ते भावांना आपण आपले स्पीवरचा एक व्हिडिओ दिला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती लिंक भेटून जाईल। तर ह्याच्यातला हा एक नंबरचा इफेक्ट आहे। हा इफेक्ट आपण इथे इफेक्टवर जाऊन इथे थ्री डॉटवरती टच करून हा इफेक्ट आपण कॉपी करूया व नंतर परत आपल्या देखून आपल्या व्हिडिओवरती जायचं आहे। व नंतर तुम्हाला हे शॉर्ट फोटो दिसत असतील तर अशा प्रकारचे शॉर्ट फोटो, ह्या फोटोवरती हे इफेक्ट आपण पटापट लावून घेणार आहे। व हे शॉर्ट फोटो व इथे शेवटी इथे काही जवळजवळ शॉर्ट फोटो असतील हे, तर या फोटोने ॲड करून घेणार आहे। व नंतर परत त्या प्रिसेटच्या लिंकवरती जायचं आहे। व नंतर हा 2 नोव्हेंबरचा इफेक्ट, हा इफेक्ट आपण इथे कॉपी करून घेऊया व नंतर परत आपल्या व्हिडिओवरती जाऊ। व्हिडिओवरती गेल्यानंतर येथे हे जे फोटो आहेत हे लॉंग फोटो, तर या फोटोवरती ॲड करून घ्यायचे। तर नंतर असे पटापट ॲड करून झाल्यानंतर आपला व्हिडिओ तयार होईल। नंतर प्लेसेसची जाऊन आपण आपला लोगो ॲड करून घेणार आहे। तर अशा प्रकारचा हा लोगो आपण इथे झूम आउट करून ह्या वरच्या कोपऱ्यात सेट करणार आहे। व नंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन हा लोगो इथे घड्याच्या बाजूची नोटी टच करून पूर्ण व्हिडिओवरती घेणार आहे। नंतर भावना इथे पहिल्या बुकमार्कवर येऊन आपण आपला इंस्टाग्रामचाही लोगो ॲड करून घेणार आहे। तर अशा प्रकारचा हा इंस्टाग्रामचा लोगो थोडं पुढे येऊया। नंतर मोबाईल ट्रान्सफर जाऊन हा थोडा असा लहान करूया। नंतर व्हिडिओच्या मध्ये कोटी असा सेट करा। नंतर व्हिडिओ शेवटी जाऊन मगाशी केलं तसे ॲड करून घ्या। नंतर हा ब्लेंडिंग अँड ऑपॉसिट जाऊन याची ऑपॉसिटी आपण पूर्ण कमी अगदी 20 ते 25 याच्या दरम्यानच ठेवा अशा प्रकारची। नंतर भावांना आपण आपल्या व्हिडिओवरती बॉर्डर ॲड करून घेणार आहे। नंतर मग आपण इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन अशा प्रकारची बॉर्डर ॲड करून घेणार आहे। व नंतर व्हिडिओच्या शेवटी जाऊन या घड्याच्या बाजू चिन्हावर टच करून ही बॉर्ड आपण आपला पूर्ण व्हिडिओ तयार करणार आहे। तर भावना अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ तयार होईल। नंतर येथे कोपऱ्यात एक्सपोजच्या चिन्हावर टच करून आपले व्हिडिओ एक्सपोजिंग स्टार्ट होईल। तोपर्यंत भावना आपले व्हिडिओ लाईक केला नाही तर लाईक करा। तर भावना अशा प्रकारे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झाला आहे। आपल्या गॅलरी सेव्ह करण्यासाठी येथे प्लस सेव्ह चिन्हावर टच करूया। तर अशा प्रकारे भावना आपला व्हिडिओ आपल्या